पडेल तेवढं देवाला देऊया. आणि तिसरा म्हटला तुम्ही स्वार्थी आहात, छोटं नाही आणि मोठं नाही, वर्तुळच आखायचं नाही. म्हटलं मग काय करायचं? म्हणजे सापडलेलं सोनं वर फेकायचं, देव कुठं असतो? आणि मग जेवढं वर राहील तेवढं देवाचं आणि खाली पडेल तेवढं. मला एक सांगा, जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे हो? तुम्हाला शंका आहे का कोण आहे? आणि हे कुणी जाहीर केले? हे माणसानं जाहीर करून टाकलंय की आपण जगात सगळ्यात हुशार आहोत. आणि मला वाटतं ही हुशारी सिद्ध करण्याची ही आता वेळ आहे. आणि म्हणून माणूस हा एकमेव प्राणी आहे की ज्याला व्यक्त होता येतो, आपल्या भावना व्यक्त करता येतात, त्याला आपल्या संवेदना व्यक्त करता येतात. आणि दुर्दैवानं हल्ली व्यक्त व्हायला कुणाला वेळ मिळत नाही. या निमित्तानं तुम्ही एकत्र आलात, एकमेकांच्या भावना एकमेकांसमोर व्यक्त केल्या, त्या अशाच पद्धतीनं व्यक्त करत राहा. कारण श्वास थांबल्यानंतर पुन्हा व्यक्त होता येत नाही. जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंतच त्यांच्याशी बोलता येतं, तोपर्यंतच त्यांना स्पर्श देता येतो, तोपर्यंतच त्यांच्याशी सहवास ठेवता येतो. आत्ता आलात, एकमेकांच्या हातात हात दिला असेल, हा स्पर्श, तुमचा एकमेकांसोबतचा संवाद हा जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंतच आहे. एकदा श्वास थांबला की सगळं संपून जातं. सत्ता, संपत्ती, शस्त्र सगळं चंचल आहे. या सगळ्याच्या पलीकडे एक गोष्ट कायम जिवंत असली पाहिजे आणि ती म्हणजे आपल्यातलं माणूसपण. तुम्ही बघा, भगवान कृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात आणि करंगळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी मात्र दोन हातांनी घट्ट पकडतो. मला प्रश्न पडतो की कृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतो, बासरी तर त्यानं अशी गरगर फिरवली असती हो, पण बासरी तो दोन हातांनी घट्ट का पकडतो? कारण कृष्णाला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं, आपण रणांगणात शस्त्र ठेवून दिली आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवला. परवा एक जण मला म्हटला, 10 वर्ष झाले भावाच्या दारात गेलो नाही, काय पराक्रम आहे? कुणाला सांगत? 10 वर्ष झाले बहिणीचं तोंड बघितलं नाही, ती गेल्यावर तुम्ही साडी चोळी घेऊन जा. बहिणीला कळतं शेवटची साडी चोळी भाऊ घेऊन आलाय. अरे ज्ञानोबा जायला निघाले आणि निवृत्ती महाराज रडायला लागले. रडणाऱ्या निवृत्ती महाराजांना नामदेवरायांनी विचारलं, दादा रडता का? डोळ्यात पाणी का? आयुष्यात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आयुष्याला त्याचं दुःख का वाटावं? निवृत्ती महाराज पुढे आले आणि म्हटले, नामदेवराया, ज्ञानाची आणि माझी भेट कालही होती, आजही आहे, उद्याही असेल, पण भाऊ म्हणून हे सगुण रूप परत कधी बघायला मिळायचं नाही. म्हणून डोळ्यात पाणी आलं. काय म्हणायचो या प्रेमाला? ज्ञानियांचे ज्ञानी, योगियांचे योगी असणारे ज्ञानोबा ताटी लावून बसले होते आणि कुणी म्हणायचं ज्ञानोबांना ताटी उघडा? एवढी एवढीशी मुक्ताई पुढे आली आणि म्हटली, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईनं हात मारली म्हणून ज्ञानोबांनी ताटी उघडली आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्या समोर आला. हे नात्यांमधलं प्रेम आहे. तुम्ही पु ल देशपांडेंनी लिहिलेलं चितळे मास्तर वाचा. त्या चितळे मास्तर कथेच्या शेवटच्या जे 1-2 मिनिट आहेत त्याच्यात पु ल सांगतात की मी खाली आलो आणि चितळे मास्तरांची चप्पल वर राहिली होती. मी ती चप्पल आणण्यासाठी पळत गेलो. त्या सगळ्या गर्दीतून चितळे मास्तरांची चप्पल मला शोधणं कठीण झालं नाही, कारण ज्या चप्पलेच्या टाचा सगळ्यात जास्त घासलेल्या तीच मास्तरांची असली पाहिजे हा माझा ठाम विश्वास होता. मला वाटतं हा रुबाब जगण्यातला, ही मजा आपण सगळ्यांनी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. एक शेवटचे 2 मिनिट घेतो. तुम्हाला सगळ्यांना आनंदी राहायचंय का? किती जणांना आनंदी राहायचंय हात वर करा. तिकडं मागच्यांना राहायचंय का? इकडं सगळ्यांना आनंदी राहायचंय. आनंदी राहणं खूप सोपं आहे, पण आपली गडबड कुठे माहितीये का? आपल्याला आनंदी राहायचं नाहीये. आपण आनंदी आहोत हे जगाला कळलं पाहिजे, याच्यासाठी आपली धडपड आहे. लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात आणि साहेब तिथं काही बघतच नाही. तिथं जाऊन ते फक्त फोटो काढताय, स्टेटसला ठेवतात, फोटो काढताय, स्टेटसला ठेवतात. आता स्टेटस ठेवायची सुविधा आहे, ठेवलं तर चुकीचं नाही हो, पण खरं दुःख कधी माहितीये? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलंय त्यानं जर बघितलं नाही ना, असं वाटतंय ट्रीपचे सगळे पैसे व्हायला गेले. आनंदी राहणं खूप सोपं आहे.
आपली गडबड आहे की आपण आनंदी आहोत हे जगाला कळलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या आणि मस्त जगा. इथं सगळ्या तरुणांना मला सांगायचं, हे बघा टोपी बिपी घातलेली आहेत ना, हे काही नऊवारीतल्या दोघी तिघी, ही आजीच पुढं बसलेली आहेत, ही शेवटची पिढी आहे. ही असली माणसं तुम्हाला औषधाला सुद्धा नंतर सापडायची नाही. ज्यांच्या ज्यांच्या घरात अशी माणसं आहेत त्यांनी त्यांना जपा, त्यांच्यासोबत बोला, त्यांच्यासोबत संवाद ठेवा. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं. ते विजून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. साहेब तुम्ही नोकरीला लागलात, किती रुपयानं तुमच्या नोकऱ्या सुरू झाल्यावर किती पगार होता? 100 रुपये, 200 रुपये, 1000 रुपये, याच्यापेक्षा जास्त नाही. बायको जर कधी म्हणली इथून शिवनेरीला किल्ल्यावर घेऊन चला, आपल्याकडे टू व्हीलर नव्हती हो, मित्राची गाडी घ्यायची, 200 रुपये कोणाकडून उसने घ्यायचे, पेट्रोल टाक, निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपत होतं, मग ती गाडी वाकडी करायची, टाकीत फुकायचं की का मारून मारून घामावून. बायको असं बघायची, कोणत्या मूर्ता यांची माझी गाठ पडली. अशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्यावं, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या शिवनेरीपर्यंत गेल्या. पैसे नव्हते पण आनंद किती होता. दरेकर साहेब आता नवरा बायको इसी गाड्यातून फिरतात, बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडे बघतो, पण ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असते, हे बोलत का नाही? पैसे खूप आहेत पण आनंद कुठे हुरपळून गेला हे कळलं नाही. माझे वडील शिक्षक, ताई तुम्ही झिडपीला असताना मी या भागात खूप फिरलोय स्वच्छता अभियानात, पार गाव ना गाव आम्ही फिरलोय. माझे वडील शिक्षक, मी केडगावला राहायचो, अख्ख्या कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती, फक्त आमचं एकटंच घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची ना, आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हटलं शासनाचा जीआर आहे का, शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, कारट्या नशिबानं आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हटलं का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं? उन्हाळा सुरू झालाय. घर गळायला लागलं का तुला कळतं? पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही, खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायचे. पैसे नव्हते हो. पुण्या नगरवरून पुण्यात शिकायला आलो आम्ही. मी MBA ला ऍडमिशन घेतलं DY पाटीलला. आमची आई नगरून पुण्याला जेवणाचा डबा पाठवायची आणि सकाळी 9:30 वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला आमचा जेवणाचा डबा यायचा. 9:30 वाजता जर डबा पुण्यात येत होता, 6:00 गाडीनं दिला असत, आई 4:00 वाजता उठली असत, पीठ मळलं असत, भाकर थापली असत, तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असत, 2 वर्षात चतकोर सुद्धा भाकर आम्ही कधी फेकून दिली नाही, कारण आई सकाळी उठून डबा तयार करून पाठवते. आणि साहेब डबे फडक्यात यायचे आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके परत जायचे, सोमवारी परत त्या फडक्यांमध्ये डबे यायचे. तुम्ही आता पोरांचे टिफिन चेक करा, मॅगी नूडल्स कुरकुरे पेस्ट्रीज बिस्किट्स विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डब्यात असतात. आणि अजून जर पगार वाढले ना, बायका 100 ची नोट टाकून देणार डब्यात, तिकडेच जाऊन काय खायचंय ते. इथपर्यंत येऊ देऊ नका. मस्त जगा, आनंदानं जगा, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. असंच कायम एकत्र येत चला, एकमेकांशी संपर्क ठेवा. मोबाईल हे खूप चांगलं साधन आहे की ज्या निमित्तानं तुम्ही एकत्र आलात, पण त्याचा इतकाही अतिरेकी वापर नको. आज वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या 1000 मुलांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली आहे, इतका स्क्रीन टाईम त्यांचा वाढला आहे. 2-2 वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगतंय ना, मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणतोय मोबाईलवर. मला वाटतं त्याचा चांगल्या कामासाठी वापर करू, एकमेकांच्या संपर्कात राहू. मी एक पुस्तक लिहिलं सुख नावाचं, त्याच्यावर एक वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर नो रिचेक फॉर एनी मोमेंट सिंग सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढं ढकलावं, ढकलता येणार नाही. घरी गेल्यावर वाटलं परत ऐकावं, परत ऐकता येणार नाही. आयुष्याचा कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही आणि आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही. तुम्हाला वाटलं परत बेंचवर येऊन बसायचं, नाही शक्य. त्या पोरांना वाटलं चला आता पुढे जाऊयात, नाही. आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदानं जगायला शिका आणि हसत राहा. माणसालाच हसता येतं, जनावरांना येते का हसता? ताई शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय कधी? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? साहेब तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलं? ज्या दिवशी गाढव हसायला सुरुवात करत त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला.
आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा काय असेल. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.